गुड इव्हनिंग मालानो, काल आपण घनफळ आणि पृष्ठफळ हा उपग्रह बघत होतो. त्यामध्ये काल आपण घन आणि इष्टिका चित्ते यावरील काही उदाहरणं बघितली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे आपले इष्टिका चित्ते आणि घनावरचे काही प्रश्न राहिलेले होते. आजच्या तासामध्ये पुन्हा एकदा तुमचं श्रीरामपूर पंचायत समितीतर्फे स्वागत करतो बाळानं मी. आणि आजच्या तासाला आपण सुरुवात करूया. काल आपण म्हटलं होतं की घनाचा जो प्रश्न शिल्लक राहिलेला होता, चार नंबरचा प्रश्न होता घनाचा, तो आपण म्हटलं होतं की नंतर आपण घेऊ, तर तो प्रश्न आपण आज घेत आहोत. ओके, तर या ठिकाणी आपण दिलं आहे, घनाची एक बाजू 12 सेमी आहे असे धातूचे 3 घन वितळवून. आपल्याला धातूचे 3 घन वितळवायचे आहेत. धातूचे 3 घन वितळवून एक इष्टिका चित्ती तयार केली. धातूचे 3 घन घेतले, एका घनाची बाजू किती आहे 12 सेमी असे 3 घन घेतले आणि त्याला वितळवलं, त्याची इष्टिका चित्त तयार केली. त्या इष्टिका चित्तीच्या तळाचे क्षेत्रफळ 144 चौरस सेंटीमीटर असेल तर त्या इष्टिका चित्तीची आपल्याला उंची काढायची. काय काढायची? उंची. बघा, काल आपण बघितलं होतं की एवढं मोठं जरी गणित असलं तरी काय जे तुम्ही बघितलेलं आहे घन आणि इष्टिका चित्ती, जे वर्गातील आपण सुरुवातीला गणित बघितलं होतं तेच आपलं बेसिक आहे. या गणितामध्ये सुद्धा आपण तेच करणार आहे. दिसताना खूप मोठं दिसत आहे पण खूप जर समजून तुम्ही घेतलं तर सोपं गणित आहे. ओके, तर सर्वात पहिल्यांदा आपण घनाची बाजू बघूया. काय काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी? घन दिलेले आहे, त्या घनाची बाजू दिलेली आहे आपल्याला किती? 12 सेमी. म्हणजेच काय? तो घन वितळवायचा आहे, म्हणजे त्याचं घनफळ आपल्याला काढावं लागेल. आपण काय करणार मग? त्या घनाचे घनफळ काढणार. घनाचे घनफळ काढणार. काल आपण बघितलं होतं की घनाचे घनफळाचं सूत्र काय होतं बाळांनो, की घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन पण समजलं. आपल्याला बाजू किती दिलेले आहे? 12, आणि म्हणून 12 चा घन किती होईल? आपण लिहून घेऊया 12 गुणिले 12 गुणिले 12. ओके, आता हे का बरं आपण त्याचा गुणाकार केला नाही? असे आपल्याला 3 घन वितळवायचे आहेत एकाच ठिकाणी. किती घन वितळवायचे आहेत? 3 घन. हे झालं एका घनाचं घनफळ. घन सेमी, एका घनाचं घनफळ. ओके, बघा, मग असे एकूण आपण 3 घन घेतले. हे झालं एका घनाचं घनफळ आणि म्हणून 3 घनाचे घनफळ किती होईल? 3 गुणिला 1 घनाचे घनफळ. एका घनाचे घनफळ किती आहे? 12 गुणिला 12 गुणिला 12. हे झालं 3 घनांचे घनफळ. आता आता 3 घनांचं घनफळ आपण एकत्रित केलं आणि यापासून काय तयार केली? इष्टिका चित्ती तयार केली. आता इष्टिका चित्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर त्या इष्टिका चित्तीच्या 3 प्रकारच्या बाजू आहेत. त्यातली एक बाजू काय असेल? लांबी, दुसरी रुंदी आणि तिसरी उंची. आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेली नाही. काय दिलेलं आहे? तळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. मग याच्यापासून आपण काय केलं? इष्टिका चित्ती तयार केली आणि मग पुन्हा काय करणार की तिघांचं घनफळ म्हणजे इष्टिका चित्तीचं घनफळ होय. आपण एवढं मोठं सोडवत बसण्यापेक्षा आपण थोडस याला वेगळ्या पद्धतीने सोडून बघूया. ओके, तर लक्षात घ्या बाळांनो, एक थोडस समजून घ्या की या ठिकाणी असं समजूया आपण की हे एक 3 घन आहे. बघा, दिसतं बाळांनो तुम्हाला हा एक घन आहे. ओके, म्हणजे काय झालं? हे या घनाचं घनफळ झालं. म्हणजे याने एवढी काहीतरी जागा व्यापलेली आहे, म्हणजे हे या घनाचं घनफळ झालं. एवढ्याच मापाचा, एवढीच बाजू असा दुसरा घन घेतला आपण, एवढ्याच मापाचा तिसरा घन घेतला आपण, म्हणजे एकूण हे 3 घनांचं घनफळ झालं. ओके, 3 घनांचं घनफळ झालं. आता या 3 घन एकमेकांना आपण वितळवून टाकले, पूर्ण वितळवले, मिक्स केले, तर या ठिकाणी काय तयार होईल? एक इष्टिका चित्ती तयार होईल. एक इष्टिका चित्ती तयार होईल आणि इष्टिका चित्ती तयार झाली की इष्टिका चित्तीची लांबी, रुंदी आणि उंची.
ओके, मग आपण एवढे मोठं गणित सोडत बसण्यापेक्षा आपण थोडस वेगळ्या पद्धतीने बघूया. हे समजलं का बघा? ओके, तर काय बघूया आपण? पहिल्यांदा या ठिकाणी एक घन घेतला आपण आणि दुसरं घेतलं एक इष्टिका चित्ती. घनाची बाजू दिलेली आपल्याला किती? बारा सेमी. असे किती घन दिलेत आपल्याला? तीन घन दिलेले आहेत. किती? तीन. या बाजूला तुम्हाला इष्टिका चित्र माहिती आपल्या तीन प्रकारची बाजू, लांबी, रुंदी आणि उंची. आता यामध्ये तुम्हाला तीनही प्रकारच्या बाजूंपैकी काहीही दिलेलं नाही, ना लांबी दिलेली आहे, ना रुंदी दिलेली आहे, ना उंची दिलेली आहे. डायरेक्ट काय दिलेलं तुम्हाला? क्षेत्रफळ. मग काल आपण, तुम्हाला जर आठवत असेल तर काल आपण शिकवताना सांगितलेलं होतं, समजा ही इष्टिका चित्ती आहे, समजा ही इष्टिका चित्ती आहे, तर याच्या भाग याचं घनफळ काय काढलं होतं आपण? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. तुम्ही जर नीट बघितलं तर आपल्याला दिसेल की तळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय आहे. बघा, लांबी गुणिला रुंदी हे तळाचं क्षेत्रफळ आहे, बरोबर की नाही? म्हणजे तुम्हाला लांबी गुणिला रुंदी दिलेलं आहे. स्वतंत्र जरी या बाजू दिलेल्या नसल्या तरी लांबी गुणिला रुंदी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे जे तीन घनांचं घनफळ आहे तेवढंच एका इष्टिका चित्तीचं घनफळ. आणि म्हणून आपण हे थोडक्यात लिहिलं, आणि म्हणून लिहिताना काय लिहिणार आपण? तीन घनांचे घनफळ बरोबर इष्टिका चित्तीचे घनफळ. तीन गुणिला घनाचे घनफळ काय आहे? बाजूचा घन. इष्टिका चित्तीचे घनफळ काय आहे? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. आता आपण आता इथं म्हटल्याप्रमाणे तुम्हाला लांबी गुणिला रुंदी दिली आहे, किती दिलेले आहे? तळाचे क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी दिलेली आहे, किती? 144 चौसेमी. म्हणजे लांबी गुणिला रुंदी किती झालं? 144 गुणिला उंची आपल्याला काढायची आहे. या बाजूला येऊ आपण. काय काय दिलं आपल्याला? तीन गुणिला बाजूचा घन. बाजू किती दिलं आपल्याला? 12 सेंटीमीटर. म्हणजेच मी लिहिताना असं सरळ लिहितो की 12 गुणिला 12 गुणिला 12. बघा आपण परत कालच्या गणितामध्ये आलो की आपल्याला समजा हे फक्त उंची पाहिजे, 144 नको आहे. तर काल काय म्हटलं होतं आपण? की जी बाजू नको आहे ती आपण दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ. म्हणजेच या बाजूला गुणाकारामध्ये आहे तर पलीकडच्या बाजूला काय होईल? ते भागाकारामध्ये जाईल. मग 3 गुणिला 12 गुणिला 12 गुणिला 12 भागिला 144 बरोबर उंची. बघा, 12 एके 12 12 12 144. 12 एके 12 12 12 144 कोण शिल्लक राहिलं? 3 गुणिला 12 म्हणजे किती झालं? 36 बरोबर उंची. काय दिलेलं आपल्याला? 36 काय आलेलं आहे? सेंटीमीटर आलेलं आहे. 36 उंची किती आली? 36 सेमी आली उंची. आपली उंची किती आली? 36 सेमी आली. ओके, पण आपल्याला दोन पर्याय निवडायला सांगितले आहेत, दोन अचूक पर्याय निवडायला सांगितले. 36 सेमी आपल्याला पर्याय क्रमांक एक उत्तर आलं. दुसरं, आता 12 सेमी येईल का? नाही. 0.12 मीटर येईल का? नाही. म्हणजे 36 सेमी आणि दुसरं पर्याय काय असेल? 0.36 × 3/6 मीटर. कारण आपल्याला माहिती 1 मीटर बरोबर त्यानुसार 0.36 मीटर. ओके बाळांनो, एवढं मोठं गणित सोडवण्यापेक्षा बघा, आपण हे गणित जर सोडवलं असतं हे या पद्धतीनं, तर या ठिकाणी आपण म्हटलं असतं की तीन म्हणजे एका तीन घनांचे घनफळ बरोबर एका इष्टिकेचे घनफळ. मग याचं उत्तर काढलं असतं, हे पूर्ण मोठा गुणाकार केला असता आणि मग त्याला परत इष्टिका चित्तीचे भाग 144 भाग दिला असता. तेवढं न करता आपण एका मिनिटात उत्तर सोडवण्यासाठी एकदम शॉर्टकट आपण काय केलेलं आहे? थोडक्यात सोडवलेलं आहे. त्यासाठी आपल्याला हे जर समजलं असेल तर रूपांतर जर समजलं असेल तर आपल्याला गणित लवकर समजेल. ओके, तुम्हाला वाटलं बघा स्क्रीनशॉट काढू शकता. चला बघा जायचं पुढं. चला पुढचं गणित घेऊया आपण. कालचं जे गणित शिल्लक आहे ते थोडं अवघड होतं, म्हणून आपण याला थोडस मागे ठेवलं. काय दिलेलं आपल्याला? एका इष्टिका चित्ती आकाराच्या टाकीची लांबी
रुंदीच्या दीडपट असून तिची उंची लांबीच्या दुप्पट आहे. टाकीचे घनफळ 4500 घनमीटर असल्यास टाकीची उंची किती? सेम गणित आहे, आता जसं गणित काढलं ना सेम आहे, म्हणजे फक्त तुम्हाला घनफळ दिलेले. ओके, घनाचे इष्टिका चितीचे घनफळ काय आहे आपल्याला सूत्र जर आपण बघितलं. आता आपण एका मिनिटात आपल्याला प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे, म्हणून जे दिलेल्या बाबी आहेत त्यांना लिहिता आपण थोडं फास्ट घेऊया. ओके बघा, इष्टिका चित्ती लांबी किती दिलेली आपल्याला? दिलेली नाही. रुंदी किती दिलेली आहे? दिलेली नाही. उंची दिलेली आहे का? नाही. आपल्याला उंची शोधून काढायची आहे. काय दिलेलं आपल्याला? त्याचं फक्त घनफळ दिलेलं आहे. किती? 4500 घन मीटर. काल आपण बघितलं होतं की लक्षात घ्या बाळांनो, घनचं घनफळ आपण सूत्र लिहून घेऊया पहिल्यांदा. घनाचे घनफळ काय सूत्र आहे? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. यातलं काय काय दिलंय तुम्हाला? फक्त घनफळ दिलेलं आहे. आणि या घनामध्ये एकूण किती घटक आहेत बघा? चार घटक आहेत. एक घनफळ, दुसरं लांबी, नंतर रुंदी आणि उंची, असे एकूण चार घटक दिलेले आहेत. गणितामध्ये लक्षात ठेवायचं, या सूत्रामध्ये किती एकूण घटक आहेत त्यातलं फक्त आपण एकच घटक एका वेळेस काढू शकतो. यासाठी मग आपल्याला जर उंची काढायची असेल, म्हणजे घनफळ दिलेलं आहे आपल्याला उंची काढा म्हणून सांगितलं आहे, याचा अर्थ काय की आपल्याला लांबी आणि रुंदी या दोन गोष्टी सुद्धा काढाव्या लागतील. मग त्या आपल्याला कुठून मिळणार? तर आपण परत प्रश्न नीट वाचूया. काय सांगितलेलं आपल्याला? की टाकीची लांबी रुंदीच्या दीडपट आहे, रुंदीच्या दीडपट आहे, आणि तिची उंची लांबीच्या दुप्पट आहे. ओके, तर पुन्हा आपण सर्व गणित लिहून घेऊया. काय दिलेलं आपल्याला? लांबी किती दिली आपल्याला? ही लांबी, ही रुंदी आणि ही उंची. लांबी किती दिली आपल्याला? रुंदीच्या दीडपट. ओके, दीडपट म्हणजे किती बाळांनो? एक, एक छेद दोन. याला जर आपण अपूर्णांकात रूपांतर केलं तर किती झालं? 3/2. म्हणजे जेवढी रुंदी आहे, समजा रुंदी मी जर बी घेतली तर किती होणार? याच्या 3/2 पट. ओके, त्यानंतर तिची उंची लांबीच्या दुप्पट आहे. मग लांबी किती आहे आपली? लांबी आहे 3/2 बी, याच्या दुप्पट. म्हणजे बघा, 3/2 बी च्या दुप्पट किती झालं? 2 × 2 × 2 म्हणजे कोण शिल्लक राहिलं? फक्त 3b. ओके, कोण शिल्लक राहिलं? 3b. आणि म्हणून आपली उंची होणार 3b. बघा, आता आपल्याजवळ लांबी पण आहे, रुंदी आहे आणि उंची पण आहे, आणि यावरून आपल्याला त्याचं काय काढायचं आहे? घनफळ काढायचं. तर घनफळ आपल्याला दिलेलं आहे आणि यावरून आपल्याला जी उंची आहे ती काढू. ती केव्हा मिळेल आपल्याला उंची? या ठिकाणी बघा, तुमच्या लक्षात येईल, जेव्हा आपल्याला रुंदी मिळेल त्याच वेळेस आपल्याला त्याची उंची शोधून काढता येईल. कारण जेवढी रुंदी असेल त्या तिप्पट त्याची उंची असेल. ओके, चला बाळांनो आपण लिहून घेऊया. इष्टिका चित्तीचे घनफळ आपल्याला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे? 4500 घन मीटर. काय सूत्र? इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. या सूत्रामध्ये आपल्याला काय काय दिले जातात बघा बरं. 4500 घनफळ दिलेलं आपल्याला, लांबी आपली 3/2 बी गुणिला रुंदी किती आहे आपली? डी गुणिला उंची किती आहे आपली? 3b. ओके, गुणाकार करताना आपण काय करतो? अंशाचा गुणाकार अंशासोबत, छेदाचा गुणाकार छेदासोबत. आपण या पूर्ण संख्येचा गुणाकार करून घेऊया. किती आलं? 3 × 9 b गुणिला b गुणिला b किती झालं? b चा घन भागिला
दोन 4,000 500 आपल्याला दोन नको आहेत ते आपण पहिल्यांदा घेऊन जाऊया की झाले हे 2 × 4,500 हे 9 पण लगेच घेऊन येऊया भागीला 9 इकडे या बाजूला कोण शिल्लक राहिलं बीचा घन भाग देऊन बघा किती वेळा भाग जाईल 9 × 1 = 9 9 × 5 = 45 किती आलं बाळांनो 2 × 500 2 × 500 बरोबर बीचा घन 2 × 500 म्हणजे किती बाळांनो 1,000 बरोबर बीचा घन आता आपल्याला फक्त बी पाहिजे आहे किंवा रुंदी पाहिजे आहे मग आपण काय करणार दोन्ही बाजूला घनमूळ करू आपण दोन्ही बाजूला घनमूळ करू ओके दोन्ही बाजूला घनमूळ करून घनमुळात 1,000 बरोबर घनमुळात बीचा घन घनमूळ आणि घन काय झालं कॅन्सल झालं किंवा याचा दुसरा अर्थ आपण म्हणूया की 1,000 हे कोणाचं घन आहे तर 10 घन आहे म्हणून आपली जी रुंदी आहे बी म्हणजे कोणतं रुंदी मिळाली आपल्याला किती मिळाली 10 सर्व जे एकक आहेत ते कशामध्ये दिले जातात मीटर मध्ये आणि म्हणून 10 मीटर ही आपली रुंदी आली पण आपल्याला रुंदी पाहिजे का आपल्याला 10 पर्यायामध्ये दिलेला आहे आपण लगेच टिक करणार आपल्याला रुंदी विचारलेली नाही आपल्याला काय विचारलेली आहे आपल्याला उंची विचारलेली आहे आपल्याला उंची किती आहे 3b म्हणजे 3 × 10 बरोबर 30 मीटर आपली उंची किती दिली आपल्याला 30 मीटर एवढं आपल्याला दिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर किती असेल 30 मीटर आणि 30 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर 3,000 सेंटीमीटर समजलं बाळांनो तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता चला जायचं बाळांनो पुढे पुढे बघूया आपण वृत्तचित्तीचे घनफळ आणि पृष्ठफळ आता वृत्तचित्ती म्हणजे काय बाळांनो तुमच्याकडे तुमच्या घरी सुद्धा खूप साऱ्या वृत्तचित्ती आहेत वृत्तचित्तीचे आकार आहेत ओके भरपूर आहेत आपल्या घरी बघा तुमचा जेवणा डबा असेल पाण्याची बॉटल असेल पाईप असेल पिकाचा डबा असेल या सगळ्या वस्तू वृत्तचित्ती आकाराच्या आहेत बघा वृत्तचित्ती आकाराच्या आहेत असं समजूया हा आपला एक पाईप आहे ओके सुरुवात आपण हा पाईप आहे पाईप बघा बरं काय होतो दोन्ही बाजूने कसा असतो पोकळ असतो दोन्ही बाजूने पोकळ असतो म्हणजे वृत्तचित्ती आहे याला दुसऱ्या भाषेमध्ये दंडगोल सुद्धा म्हणतात काय म्हणतात दंडगोल ओके दंडगोल आणि वृत्तचित्ती कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये शब्द वापरतो दंडगोल दंडगोल म्हणजे वृत्तचित्ती या वृत्तचित्तीचे किंवा या दंडगोलाचे आपण काय करणार आहोत पृष्ठफळ आणि घनफळ काढणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा बघू आपण त्याचे वक्र पृष्ठफळ आता वक्र पृष्ठफळ म्हणजे काय बोलणार की त्याचे गोलाकार आहे ते सपाट आहे का पूर्ण नाही गोलाकार आहे ओके त्याचे पृष्ठफळ आपण काढणार आहोत तर समजा आपण हा पाईप आहे हा काय आहे पाईप आहे हा आपण जर कापला आपण कापला तर काय दिसेल आपल्याला बघा याला आपण पहिल्यांदा बघूया काय काय आहे वरच्या बाजूला पूर्णतः वर्तुळ दिसतोय ही त्याची उंची झाली तळाला सुद्धा काय दिसतो वर्तुळ दिसतो आणि समजा हा जर आपण पाईप कापला बघा हा आपलं वृत्तचित्ती आहे किंवा हा पाईप आहे बघा पोकळ आहे की नाही मधून मधून पोकळ आहे बरोबर की नाही आणि हा वृत्तचित्ती म्हणजे वक्र पृष्ठफळ म्हणजे हे पूर्ण जे गोलाकार दिसतं हे सपाट नाही मग त्याला वक्र पृष्ठफळ असे म्हणतात ओके तर या वक्र पृष्ठफळाचे आपण पृष्ठफळ काढणार याचं क्षेत्रफळ काढणार आहे तर हा जो भाग आहे हा काय आहे वर्तुळाकार दिसतो म्हणजेच हा वर्तुळाचा परिघ आहे असं समजूया की हा जो भाग आहे हा किती आहे वर्तुळाचा परिघ किती असतो 2 π r आपण हे शिकलेलो आहोत आणि ही जी बाजू आहे ही किती आहे
उंची आपण असं समजूया. ओके, तेवढ्या तो उंचीचा आहे. समजा मी या ठिकाणावर हा या बाजूवरून या बाजूवरून मी कापला तर काय होईल, हे किती झालं याचं अंतर, हे किती माप आहे वर्तुळाचा परिघ म्हणजे 2πr. आपण याला कापलं तर कोणत्या आकारामध्ये दिसेल हे बघा, कोणत्या आकारामध्ये दिसेल, हा कोणता आकार आहे बघानो, बरोबर कोणता आकार आहे, आयत. ओके, पण हा जो होता पूर्वी हा कोण होता 2πr, ही जी बाजू होती ती कोणती होती एच. आपण याचं क्षेत्रफळ काढायचं आहे, आपल्याला आयताचं क्षेत्रफळ माहित आहे. काय आयताचं क्षेत्रफळ, लांबी गुणिला रुंदी. ओके, लांबी गुणिला रुंदी, लांबी गुणिला रुंदी. पण या ठिकाणी आपली लांबी कोण आहे, लांबी कोण आहे 2πr, म्हणजे ज्या ठिकाणी लांबी असेल त्या ठिकाणी आपण काय ना 2πr, आणि ज्या ठिकाणी रुंदी आहे रुंदीला आपण काय म्हटलेलं आहे एच. ओके, किंवा उंची, बरं आहे, एच म्हणजे कोण आहे आपली, ही या इष्टिकाची वृत्तचित्तीची उंची. म्हणून आपलं हे जे वक्र पृष्ठफळ आहे, वक्र पृष्ठफळ, त्याचं सूत्र काय मिळालं आपल्याला, वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ किती आपल्याला मिळालं, 2πr h. हे कसं मिळालं, जर समजा आपल्याला लक्षात नाही आलं, सूत्र आठवलेलं नाही, याचं सूत्र काय आहे, तर काय करायचं, आपल्या डोळ्यासमोर ही आकृती इमॅजिन करायची, त्याला मधून कापायचं, कापल्यानंतर आपल्याला काय दिसतो, आयत दिसतो. मग आपल्याला आयताचं क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे काय आहे, लांबी गुणिला रुंदी. परंतु लांबी म्हणजे आपल्यासाठी या ठिकाणी कोण आहे, 2πr आहे. रुंदी म्हणजे कोण आपल्या ठिकाणी, या ठिकाणी कोण आपल्यासाठी उंची आहे, आणि म्हणून वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ काय होईल, 2πr h. 2πr म्हणजे आर म्हणजे कोण आहे, त्रिज्या गुणिला उंची. ओके, त्यानंतर बघू आपण वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ. आता पूर्ण पूर्ण याचं बघायचं, बघा परत एकूण पृष्ठफळ काय, की आता असं समजूया, हा तुमचा पिठाचा डबा आहे. ओके, पिठाचा डबा किंवा तुमचा जेवणाचा डबा आहे, तो याच आकाराचा असतो, गोलाकार वृत्तचित्ती आकाराचा असतो. पण असा पोकळ असतो का तो, नाही, तळाच्या बाजूने पण असतो, बंदिस्त असतो, आणि वरच्या बाजूने पण बंदिस्त असतो. बंदिस्त असतो म्हणजे काय, की या ठिकाणी आपल्याला हा जो भाग दिसतोय तो कोण आहे, हा जो तुम्हाला भाग दिसतो या ठिकाणी हा कोण आहे बघा, हा आहे वर्तुळ. हा काय आहे, हा वर्तुळ आहे, म्हणजे हा पूर्ण बंदिस्त आहे, म्हणजे हा पण आपल्याला भाग मोजावा लागेल या ठिकाणी, या वक्र पृष्ठफळामध्ये हा सुद्धा भाग घ्यावा लागेल, आणि हा वरचा सुद्धा बंदिस्त भाग घ्यावा लागेल. म्हणजे हा कोण झाला, वर्तुळ, हे झाले वर्तुळाचं क्षेत्रफळ. म्हणजे एकूण याच्यामध्ये काय होईल, वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ, वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ काय होणार, बघा हे 2πr येणारच का, त्याचं पूर्ण वक्र पृष्ठफळ काय झालं, 2πr h अधिक तळाचं क्षेत्रफळ. तळाचं क्षेत्रफळ कोणतं आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे, पाय आर वर्ग. असंच वरच पण आहे, म्हणजे किती झाले, दोन वर्तुळ झाले, म्हणून 2πr2. ओके, आता बघा बरं, या ठिकाणी इथे पण दोन आहे, इथे पण दोन आहे, म्हणून दोन कॉमन काढला. इथे पण पाय दिलेला आहे, इथे पण पाय दिलेला आहे, म्हणून पाय कॉमन घेतला. या ठिकाणी आर आहे, या ठिकाणी पण एक आर आहे, आपण आर बाजूला काढला. कोणकोण शिल्लक राहिला बघा, या ठिकाणी, या ठिकाणी राहिली उंची अधिक या ठिकाणचा एक आर बाहेर पडला, म्हणजे कोण शिल्लक राहिलं, आर. तर आपल्याला वृत्तचित्तीचं जे एकूण पृष्ठफळ आहे ते एकूण पृष्ठफळ किती म्हणाल, 2πr h. किती म्हणाल बघा, 2πr h. त्यानंतर आपण बघू वृत्तचित्तीचे घनफळ. आता वृत्तचित्तीचे घनफळ आपण कसे काढणार, वृत्तचित्तीने या तळाच्या क्षेत्रफळापासून किंवा या तळाच्या भागापासून, या तळाच्या भागापासून तर वरच्या भागापर्यंत एवढी जागा व्यापलेली आहे, म्हणजे तळाचं क्षेत्रफळ गुणिला उंची. लक्षात ठेवायचं, काय लागलं, सूत्र आठवलंच नाही, म्हणजे जेवढे आपण आतापर्यंत घनफळ बघितलेत सूत्र आठवलं नाही, तर आकृती इमॅजिन करायची. तळाचं क्षेत्रफळ काय आहे गुणिला तेवढं उंची, तळाचं क्षेत्रफळ काय आहे आपल्याला, वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर तळाचं क्षेत्रफळ काय, तळाला कोण आहे बळांनो, वर्तुळ, आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे, पाय आर वर्ग. ओके, गुणिला एच म्हणजे उंची, म्हणजेच काय झालं, पाय आर
पाय आर वर्ग एच हे आपलं वृत्त चित्तीचं घनफळ होईल. तर आता आपण या ठिकाणी आता याच्या अगोदर इष्टिका चित्ती आणि घन बघितलं तेव्हा दोनच होतं वक्र पृष्ठफळ आणि घनफळ, परंतु याला हा जो वक्र पृष्ठफळ आहे वाकलेला पृष्ठफळ तो आलाय, म्हणजे या ठिकाणी आपण तिसरं पृष्ठफळ बघितलेलं आहे. ओके, आणि काल आपण बघितलं की जे घनफळ जर असेल तर त्याचं एकक काय असेल, घनमध्ये असेल. ओके, आणि पृष्ठफळ जर असेल त्याचं एकक कशामध्ये असेल, आपण पृष्ठफळ काढतो म्हणजेच काय काढतो, आपण क्षेत्रफळ काढतो, म्हणून त्याचं एकक कशामध्ये असेल, चौरस मध्ये असेल. ओके, समजलं बाळांनो? जर आपल्याला याच्यावरती बेसिक गणित समजलं तरच आपण पुढची उदाहरणं आपण सोडवू शकतो. चला बाळांनो जायचं पुढे, आपण याच्यावरती काही वर्गातील उदाहरणे घेऊया आणि बघूया. बघा, या ठिकाणी एका वृत्तचित्तीच्या पायाची त्रिज्या 7 सेमी व उंची 10 सेमी आहे, तर वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ का. ओके, बघा या ठिकाणी एक आपल्याला वृत्तचित्ती दिलेली आहे, त्या तळाची त्रिज्या दिलेली आपल्याला किती, बघा हा पूर्ण व्यास असेल आणि म्हणून एवढी त्रिज्या किती दिलेली आहे, आर दिलेली आहे. त्रिज्या किती दिली आपल्याला, 7 सेमी, आणि उंची दिलेली आपल्याला 10 सेमी. ओके, तर त्या वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. आपल्याला काय काय दिलेलं आहे ते सर्वात पहिल्यांदा लिहून घेऊया. आपण वर्गातलं गणित आहे त्यामुळे हे वर्गातलं बेसिक गणित तुम्हाला जर समजलं तर पुढची पूर्ण उदाहरणे फक्त रूपांतर जरी आपण केलं किंवा रूपांतर आपल्याला समजलं तर पुढची सर्व उदाहरणे आपल्याला व्यवस्थित सोडवता येतील. तर काय काय दिलेलं आपल्याला या ठिकाणी वृत्तचित्तीमध्ये, काय काय दिलं आपल्याला, त्रिज्या दिलेली आहे, किती आहे, 7 सेमी. त्यानंतर आपल्याला उंची दिलेली आहे, दहा सेमी. आणि काय विचारलं आपल्याला, वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ विचारलं आपल्याला. काय विचारलं आपल्याला, वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ. सूत्र काय आपल्याला वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळाबरोबर, आताच आपण बघितलं होतं काय सूत्र, वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πRh. या ठिकाणी बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे, वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे का नाही ते शोधून काढायचं आहे. दिलेले आपल्याला 2 दिलेले आहे, गुणिला पाय. पायाची किंमत आपल्याला माहित आहे किती आहे ती, पायाची किंमत किती आहे, तर 22/7 किंवा या 22/7 रूपांतर जर केलं आपल्याला तर 3.14. ओके, 22/7 जर आपण 22 जर 7 ने भाग दिला त्याचं उत्तर किती, 3.14. या दोन पैकी आपण कोणती एक बाजू घ्यायची, एक किंमत घ्यायची. आता 3.14 कधी किंमत घ्यायची, जेव्हा या ठिकाणी कोणत्याही संख्येला जर 7 ने भाग जात नसेल तर अशा वेळेस आपण काय करायचं, 3.14 घ्यायचं. अन्यथा मग जर एखाद्या किमतीला जर 7 ने भाग जात असेल तर आपण त्या ठिकाणी पायाची किंमत 22/7 आपण घेऊया, गुणिला त्रिज्या दिली आर आणि त्रिज्या दिलेल्या का दिलेल्या आता 7, गुणिला उंची किती दिलेली आहे 10. बघा या ठिकाणी 7 एके 7 7 एके 7, 7 ने 7 ला एक वेळा भाग गेला. कोणकोणची लग्नाला बघा, 2 × 22 × 10 किती आलं उत्तर, 22 × 44 × 10 म्हणजे 440. 440 आपलं उत्तर काय येणार आहे, वक्र पृष्ठफळ आहे. 440 आपण उत्तर शोधून काढलं पण त्याचं एकच काय लिहिणार आपण, तर हे वक्र पृष्ठफळ आहे. काय आहे, पृष्ठफळ. आणि ज्याला पृष्ठफळ आपण शोधून काढणार आहे म्हणजे आपण क्षेत्रफळ शोधून काढणार आहे, म्हणजे याचं एकच असेल चौरस. आणि आपल्याला 22 सेंटीमीटर पण दिलेले आहे म्हणून आपण चौरस सेमी. समजलं बाळांनो, जर समजलं असेल तर आपण पुढचं गणित घेऊया. तुम्हाला वाटलं तर तुम्ही दिलेल्या उदाहरणाचं स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, चला बघा आपण पुढचं गणित घेऊया. एका वृत्तचित्तीची त्रिज्या 14 सेमी व उंची 30 सेमी आहे, तिचे घनफळ किती.
ओके आपल्याला काय काय दिलेले आपल्या वृत्त चित्तीमध्ये, तर त्रिज्या दिलेली आपल्याला, काय दिले आपल्याला त्रिज्या म्हणजे आर दिलेलं आहे किती 14 सेमी, त्याचबरोबर उंची दिलेली आपल्याला 30 सेमी. काय शोधून काढायचं आपल्याला घनफळ. आपण जे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे त्या दिलेल्या बाबी आपण लिहून घेतल्या, दिलेल्या बाबी आपण लिहून घेतल्या. आपल्याला सूत्र माहित आहे काय शोधून काढायचं आहे, घनफळ शोधून काढायचं आहे. आणि म्हणून वृत्त चित्तीचे घनफळ काय होतं सूत्र. चला मला सूत्र आठवलंच नाही आता वृत्त चित्तीचे घनफळ. तर आपण काय करणार, थोडस इमॅजिन करणार, काय 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 इमॅजिन करणार, वृत्त चित्ती. वृत्त चित्ती दिसताना आपल्याला कशी दिसते बघा, तळाला काय आहे वर्तुळ आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे पाय आर वर्ग आणि उंची म्हणून पाय आर वर्ग एच. ओके या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे, काय काय दिलेलं आहे तिचे घनफळ शोधून काढायचं आहे. पायाची किंमत आपल्याला माहित आहे किती आहे ती 22/7 गुणिला आर किती आहे आपल्याला दिलेलं 14 वर्ग गुणिला एच किती दिलेलं आपल्याला 30 22/7 गुणिला 14 × 14 × 30 सात ने भाग देऊन बघूया आपण. 7 × 1 = 7 × 7 × 14 किती आलं उत्तर 22 × 44 गुणिला या दोघांचा गुणाकार करू आपण 0 आलं 0 × 0 42. पुन्हा आपण गुणाकार करूया, 0 गुणलं 0 उत्तर आलं, या 4 आपण 42 गुणूया किती उत्तर आलं बघा 4 × 8 416 पुन्हा 0 4 × 8 416 किती आलं 8 + 6 = 14 अशी 4 हाताला 1 6 7 आणि 8 आणि 1 किती आलं उत्तर. आपण घनफळ शोधून काढलं, घनफळ शोधून काढलं म्हणजे आपलं एकक कोण असेल घन, ते घन कसे असतील सेंटीमीटरचे असतील म्हणून घन सेमी. आणि म्हणून आपलं उत्तर काय किती असेल, पर्याय क्रमांक 2. वाटलंच तर तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. चला बघा आपण पुढे जाऊया. अरे हे होतं वृत्त चित्तीवरती बेसिक. तुम्हाला जर घनफळ काढायचं असेल तर तुम्हाला त्रिज्या आणि उंची या दोन पैकी दोन गोष्टी दिलेल्या असल्या पाहिजे, तरच आपण घनफळ काढू शकतो. काल आठवतं बघा आपल्याला घनफळावरून आपण या बाजूचं सुद्धा म्हणजे 1, 2, 3 घटक या ठिकाणी आहेत, मग 3 पैकी कोणतेही 2 घटक जर आपल्याला दिले असतील तरच आपण तिसरा घटक या ठिकाणी काढू शकतो. ओके चला पुढे आपण बघूया पुढचं उदाहरण. एका वृत्त चित्तीची त्रिज्या 7 सेमी असून त्याची उंची 15 सेमी आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. काय काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. ओके काय दिलेलं आहे आपल्याला वृत्त चित्तीमध्ये, काय दिलेलं आहे त्रिज्या दिलेली आपल्याला 7 सेमी, उंची दिलेली आहे आपल्याला 15 सेमी, एकूण पृष्ठफळ काढायचं बघून आपल्याला. एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. काय आपलं एकूण पृष्ठफळ सूत्र, वृत्त चित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 π r r + h किंवा h प्लस आर. ओके यातलं काय काय दिलेलं आहे आपल्याला बघा, 2 दिलेले आहेत गुणिला पायाची किंमत दिलेली आहे किती 22/7 r म्हणजे त्रिज्या, त्रिज्या दिली आपल्याला
सात सेंटीमीटर गुणीला या ठिकाणी आर म्हणजे किती सात सेंटीमीटर अधिक अधिक एच एच म्हणजे उंची किती आपल्याला 15 सेंटीमीटर. सर्वात पहिल्यांदा आपण 7 × 7 = 7 22 × 44 गुणीला दोघांची बेरीज करू आपण 15 × 7 किती बोला 22 दोघांचा गुणाकार करून घेऊया आपण 44 × 22 4 × 8 4 × 8 8 8 + 8 16 6 7 1 8 9 968. काय शोधून काढले आपण पृष्ठफळ शोधून काढले आणि पृष्ठफळाचं एकक काय बघितलं सांगितलेलं आपण पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळ 4 सेंटीमीटर. कारण वाटलंच तर आपल्याला स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. चला जायचं बघा पुढे आपण बघा एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 28 सेमी आहे. त्यामध्ये पाणी आहे. ओके आपण वृत्तचित्ती काढून घेऊया या ठिकाणी. वृत्तचित्ती आहे बघा यामध्ये पाणी भरलेलं आहे. त्या पाण्यात आपण 44 सेंटीमीटर लांब 14 सेमी रुंद व 8 सेमी उंच असा धातूचा ठोकळा टाकला तर पाण्यातील उंची किती वाढेल. बघा आपण जर विचार केला तर खूप मोठं गणित आहे आणि जर त्याला थोडस विचार केला तर अगदी थोडक्यात उत्तर आपण काढू शकतो. बघा सर्वात पहिल्यांदा आपण पाणी भरून घेऊया त्याच्यामध्ये. एवढं पाणी भरलेलं आहे अशी त्रिज्या किती आहे 28. आता यामध्ये आपण ठोकळा टाकला एक ठोकळा टाकला असा ठोकळा टाकला तर पाणी तेवढंच राहील की पाण्याची उंची वाढेल बाळांनो. गुड नक्कीच पाण्याची उंची वाढली म्हणजे पाणी एवढं वाढलं काहीतरी वाढलं. आता आपल्याला काय शोधून काढायचंय जी उंची वाढलेली आहे ते शोधून काढायचंय. जेवढी उंची वाढली तेवढी शोधून काढायचं आहे. ओके वर्गातल्यानुसार आपण गेलो सोडवायला तर त्याला खूप मोठं सोडवावं लागेल म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्याला त्या पाण्याचं सुरुवातीच्या पाण्याचं घनफळ काढावं लागेल. त्यानंतर आपल्याला त्या ठोकळ्याचं घनफळ काढावं लागेल. त्यानंतर ठोकळा टाकल्यानंतर जी उंची वाढलेली आहे त्याचं घनफळ काढावं लागेल आणि मग ते वजाबाकी करावं लागेल. एवढं न करता आपण असं समजूया की आपल्याला फक्त एवढंच उत्तर काढायचं आहे. हे जे घनफळ आहे हे जे घनफळ आहे किंवा एवढी जी उंची वाढली ही कोणामुळे वाढली तर या ठोकळ्यामुळे वाढली. बरोबर आहे की नाही. म्हणजे जेवढं ठोकळ्याने जागा व्यापली तेवढंच आपल्याला उत्तर शोधून काढायचं आहे. म्हणजे फक्त आपल्याला एवढंच शोधून काढायचं आहे. म्हणजे ते किती असेल तर हे जे वाढलेलं आहे हे इष्टिका सॉरी वृत्तचित्ती आहे. या वृत्तचित्तीचं एवढं घनफळ आहे वाढलेलं घनफळ आहे वृत्तचित्तीचं वाढलेलं घनफळ हे कोणामुळे वाढलं तर जेवढं ठोकळ्याचं घनफळ आहे ना तेवढीच तो पाणी तेवढीच जागा व्यापेल. म्हणजे ते ठोकळ्याचे ओके. आता वृत्तचित्तीचे घनफळ आपल्याला
सूत्र माहित आहे काय माहित सूत्र आपल्याला उत्तर तिथे घनफळ पाया आर वर्ग एच ठोकळ्याचा घनफळ कसा आहे ठोकळ्या कोणत्या आकाराचा आहे वृत्ताची त्या इष्टिकाची त्या आकाराचा आहे कारण लांबी रुंदी आणि उंची या तीन वेगवेगळ्या बाजू दिलेल्या आहेत आणि म्हणून लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची ओके या ठिकाणी पायाची किंमत आपल्याला माहिती आहे किती 22/7 गुणिला याची त्रिज्या किती दिलेली आपल्याला त्रिज्या बघा आर म्हणजे किती त्रिज्या किती दिलेली आपल्याला 28 जर पाणी वर जरी गेलं तरी ही त्रिज्या बदलणार नाही आणि म्हणून 28 गुणिला आपल्याला ही उंची शोधून काढायची किती पाणी वर गेलं वाढलेलं घनफळ आहे ना ते एवढी उंची वाढलेली पाण्याची ती आपल्याला शोधून काढायचं या ठिकाणी ठोकळ्याचं घनफळ दिलेलं आहे किती दिलं आपल्याला किती लांब आहे ठोकळ लांबी किती आहे 44 गुणिला ठोकळ्याची रुंदी किती आहे 14 गुणिला उंची किती आहे 8 ओके आपल्याला काय पाहिजे फक्त या ठिकाणी ही उंची पाहिजे अलीकडच्या बाजू आपण पलीकडे घेऊन जाऊया सर्वप्रथम 22/7 गुणिला 28 गुणिला 28 गुणिला एच बरोबर 44 गुणिला 14 गुणिला 8 7 × 1 = 7 × 28 ओके सर्व बाजू पलीकडे घेऊन जाऊया मग पलीकडची बाजू पहिल्यांदा लिहितो 44 × 14 × 8 या ठिकाणी फक्त आपण उंची ठेवणार आहे सर्व बाजू पलीकडे घेऊन या बाजूला कोण कोण राहिलं 22 × 4 × 28 आपण भाग घेऊया 22 × 1 = 22 / 44 4 × 1 = 4 / 4 × 8 14 × 1 = 14 आणि 14 × 2 = 28 2 × 1 = 2 बघा कोण शिल्लक राहिलं 2 × 1 = 1 म्हणजे किती 2 छेदस्थानी कोण राहिलं फक्त 1 ओके आता 2 काय बघणार आपल्याला हे जे सर्व दिलेलं आहे कशामध्ये दिलेलं आहे सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे कशामध्ये दिलेलं आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे म्हणजे आपली जी उंची आहे ती किती आली 2 सेमी बघा आपण थोडक्यात गणित सोडवलेलं आहे फक्त हे जे ही जी संकल्पना तुम्ही समजून घेतली काय समजून दिली संकल्पना आपण ठोकळा पाण्यात टाकला तर पाणी किती वर जाईल जेवढं ठोकळ्याचं घनफळ असेल तेवढंच घनफळ वाढेल फक्त पाण्यामध्ये बरोबर की नाही पाण्या वृत्तचित्रीचं घनफळ किती वाढेल जेवढं ठोकळ्याचं घनफळ असेल तेवढंच वाढेल ज्यादा वाढेल का नाही ओके तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट करायचं आपल्याला या ठिकाणी 2 पर्याय सांगितलेले आहेत सॉरी एकच आहे आपलं उत्तर किती आलं पर्याय क्रमांक 1 2 सेंटीमीटरने त्याची उंची वाढेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता बाळांनो पुढचं उदाहरण बघा पुढचं उदाहरण तुम्हाला सेम आहे सेम फक्त त्याच्यात बाजू बदललेल्या आहेत बघा एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 21 सेमी आहे त्यात पाणी आहे ओके त्या पाण्यात 22 सेमी लांब 18 सेमी रुंद व 7 सेमी उंच असे धातूचा ठोकळा टाकला तर पिंपातील पाण्याची उंची कितीने वाढेल सेम प्रश्न आहे सेम तुम्ही सोडवायचा आणि सराव करायचं प्रश्नाचं स्क्रीनशॉट काढून ठेवायचं पुन्हा एक तुम्हाला हे प्रश्न 2020 विचारलेला आहे याच्यावरती तुम्हाला परत प्रश्न विचारला होता 2017 एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेमी आहे त्यामध्ये पाणी आहे त्या पाण्यात 14 सेमी लांब 11 सेमी रुंद व 12 सेमी उंच असं धातूचा ठोकळा टाकला तर पिंपातील पाण्याची उंची कितीने वाढेल बघा प्रश्न सोपा आहे तुम्ही समजून घेतलं तर काय समजून घ्यायचं कन्सेप्ट काय बघा जेव ठोकळा टाकला ना जेवढं ठोकळ्याचं घनफळ असेल तेवढी तो पाण्यातील जागा व्यापेल आणि त्याच्यामुळे पाणी तेवढंच वर जाईल किती वर जाईल ठोकळ्याच्या घनफळा एवढं वर जाईल ओके दोन्ही प्रश्नांचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे चला जायचं बाळांनो पुढे एका वृत्तचित्ती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास 14 मीटर असून त्याची उंची 10 मीटर आहे तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल ओके त्या ठिकाणी आपण थोडस लिहून घेऊया काय काय दिलेलं आहे आपल्याला वृत्तचित्तीचं काय काय दिलेलं आहे वृत्तचित्तीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला
काय दिलं आपल्याला? व्यास दिलेला आहे. ओके, आणि काय दिलेलं आहे? त्याची उंची दिलेली आहे. आणि अशी टाकी आपण बसवली आणि त्या टाकीमध्ये आपल्याला काय होतायचं? पाणी होतायचं आहे. आणि हे पाणी आता किती मावेल? ओके, म्हणजे किती मावेल म्हणजे त्या टाकीची पाणी सामावून घेण्याची क्षमता किती आहे? म्हणजेच काय, त्या टाकीचं आपल्याला घनफळ काढायचं आहे थोडक्यात. ओके, पहिल्यांदा आपलं काय करावं लागेल, त्याचं टाकीचं घनफळ, त्याची क्षमता किती आहे, सामावून घेण्याची क्षमता. ओके, तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करू, वृत्तचित्तीचे घनफळ. काय आहे वृत्तचित्तीचे घनफळ? पाय आर वर्ग एच. आता बघा बाबा, या ठिकाणी काय काय दिलं तुम्हाला? पाय दिलेलं आहे, आर दिलं आहे का? नाही दिलेलं आहे. काय दिलंय आपल्याला? व्यास दिलेला आहे आपल्याला, त्रिज्या या ठिकाणी दिलेली नाही. याचा अर्थ काय की आपल्याला त्रिज्या शोधावी लागेल. मग आपल्याला त्रिज्या कुठून मिळणार आपल्याला? तर त्रिज्या म्हणजे किती बाळांनो? व्यासाच्या निम्म. त्रिज्या म्हणजे किती? व्यासाच्या निम्म. बरोबर की नाही? मग आपल्याला व्यास किती दिलेला आहे? व्यास किती दिलेला आपल्याला? 14. आणि म्हणून 14 निम्म बरोबर 7 मीटर. ओके, ह्याही करायची नाही, तर आपण काय केलं असतं? 14 × 7 मार्क जातो, मग पटपट देऊन मोकळे झालो असतो. तर आपल्याला व्यास दिलेला आहे आणि आपल्या सूत्रामध्ये काय आहे? त्रिज्या आहे. तर आपण त्रिज्या शोधून काढायची आहे, लक्षात ठेवायचं. ओके, आणि आता मग आपण या ठिकाणी सूत्रामध्ये किमती ठेवूया. ओके, चला बघानो, पायाची किंमत किती होतो आपण कायम? 22/7 जर भाग जात असेल त्रिज्येला किंवा उंचीला किंवा या बाजूला, तर आपण 22/7 घ्यायची, नाही तर काय घ्यायची आपण? 3.14. त्रिज्या किती शोधून काढली आपण? मी थेट लिहितो 7 × 7. 7 वर्ग म्हणजे 7 × 7 गुणिला उंची किती आपल्याला? उंची सुद्धा आपल्याला दिली आहे बरं, आपण ती लिहिलेली नाही या ठिकाणी. उंची सुद्धा दिलेली आपल्याला किती? 10 मीटर. ओके, 7 × 7 भाग, 7 × 1 = 7. ओके, कोणकोण शिल्लक राहिलं? 22 × 7 = 70. 0 आलं, 7 × 14 = 4. हात चाले 7 × 14 = 15 घन मीटर. आपल्याला वृत्तचित्तीचं घनफळ विचारलंय का बाळांनो? काय विचारलंय आपल्याला? त्या टाकीचं घनफळ विचारलंय का? नाही. आपल्याला काय विचारलंय की त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? त्या टाकीमध्ये आपल्याला किती लिटर पाणी मावेल? आपल्याला काय उत्तर मिळालं? त्या टाकीचं घनफळ मिळालं, एवढं घन मीटर. मग या ठिकाणी आपल्याला 1 घनमीटर मध्ये किती लिटर पाणी मावेल हे पहिल्यांदा रूपांतर करावं लागेल. ओके, 1 घनमीटर म्हणजे किती लिटर पाणी? तर लक्षात ठेवायचं, 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. बरोबर, आपल्याला किती घनमीटर आहे? आपलं उत्तर किती आहे? 1540 घनमीटर. मग 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. तर 1540 × किती करणार आपण? 1540 × 1000 लिटर मध्ये आपण रूपांतर केलं आणि 1540 3 एवढे लिटर पाणी मावेल. ओके, एवढं लिटर पाणी मावेल. पर्याय क्रमांक किती बघा आपलं? 3. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. चला बघा, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा, सेम प्रश्न आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे.
सेम प्रश्न आहे, वेगळा प्रश्न नाही, याचं उत्तर तुम्ही शोधून काढायचं. ओके, तर बघा जायचं पुढे. स्क्रीनशॉट काढलाय, चला बघा. आपण एक प्रश्न सोडलेला होता, 8 नंबरला प्रश्न सोडलेला होता. आपण म्हटलं होतं की तो नंतर घेऊया. काय आहे की 17 सेमी लांब, 11 सेमी रुंद व 10 सेमी उंच अशी भरीव धातूची इष्टिका चित्ती वितळवून त्यापासून 0.2 सेमी जाडीचं व 2 सेंटीमीटर व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येतील. ओके, आपण पुन्हा एकदम पहिल्यांदा आपण वर्गाच्या नुसार आपण गणित सोडवूया. ओके, काय करणार आपण, इष्टिका चित्ती आहे त्याला वितळवायचं आहे, म्हणजे ते इष्टिका चित्ती आपल्याला घनफळ काढावं लागेल. ओके, इष्टिका चित्तीचं घनफळ काढूया आपण. इष्टिका चित्तीचं घनफळ आपण काढूया. घनफळ काढताना आपल्याला माहिती आहे काय काय पाहिजे, आपल्याला लांबी दिलेली असली पाहिजे, रुंदी दिलेली असली पाहिजे आणि उंची दिलेली असली पाहिजे. काय काय दिलं आपल्याला, लांबी दिलेली आहे 16 सेंटीमीटर, रुंदी दिलेली आहे आपल्याला 11 सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. याला वितळवायचं आहे म्हणजे याचा आपण पूर्ण घनफळ काढून घेणार, म्हणजे इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. ओके, याचं घनफळ काढून घेऊया आपण, 16 गुणिला 11 गुणिला 10. आता आपण एवढंच ठेवलं तरी चालेल, घन सेंटीमीटर का बरं एवढंच ठेवायचं बघा ना आपण, कारण आपण याला परत भाग देणार. आता हे वितळवलं याच्यापासून काय करायला गेली, नाणं तयार केलं, नाणं. ओके, नाणं तयार केलं. आता नाण्याचा तुम्ही आकार बघितला ना बाळांनो, नाण्याचा जर तुम्ही आकार बघितला नीट. ओके, आपण नाणं बघूया, नाण्याचा आकार बघूया आपण. बघा मी थोडं जाड काढतो नाणं. ओके, हे आपलं नाणं, कोणत्या आकारात दिसतं बाळांनो ते, गुड, कोणत्या आकारात, आपण जे आता वृत्तचित्ती बघतोय ना त्या आकारामध्ये दिसतंय. म्हणजेच काय झालं की हे त्या नाण्याची झाली उंची. ओके, आणि मग तळाला काय, ओके, नाणं बरोबर आहे ना बाळा, नाणं दिसतं काय, नाणं ही त्याची उंची आहे. दिसताना कोणत्या आकार दिसतंय, वृत्त चित्ती आकारामध्ये दिसतोय. ओके, म्हणजे आपण या घनफळाचं रूपांतर किंवा हा जो वितळवला तर याला सर्वात पहिल्यांदा आपण कशामध्ये रूपांतर केलं पाहिजे, ही जी इष्टिका चित्ती होती ही इष्टिका चित्ती आहे, हे काय करणार आपण, त्याचं घनफळात रूपांतर करणार. म्हणजे आपण काय केलं बघा बाळांनो, हे जे इष्टिका चित्ती आहे याला वितळवलं आणि याचं रूपांतर कशामध्ये केलं, वृत्तचित्तीमध्ये केलं. आता वृत्तचित्ती एवढी तयार झाली किंवा याचं जेवढं घनफळ आहे तेवढंच वृत्तचित्ती घनफळ होईल, परंतु आपल्याला एवढं मोठं वृत्तचित्ती काढायचं आहे का, नाही. काय करायचं, त्याच्यात फक्त नाणंच काढायचंय. काय करायचं, फक्त नाणं. आपण काल बघितलं की फक्त याच्यामध्ये एवढंच एक नाणं तयार करायचं आहे. असे किती नाणे तयार होतील, असे किती नाणे तयार होतील, तर काल आठवत बघा आपण याच्यावरती सुद्धा एक थोडक्यात शॉर्टकट घेतलं होतं. जर आपण असं सोडवत गेलो तर काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी लिहावं लागेल की इष्टिका चित्तीचं घनफळ बरोबर इष्टिका चित्तीपासून आपण काय तयार केली, वृत्त चित्ती तयार केली, म्हणजे वृत्त चित्तीचे घनफळ होईल. ओके, आणि मग या वृत्तचित्तीपासून आपल्याला परत ही वृत्तचित्ती बारीक बारीक करावं लागेल, कारण एवढी मोठी वृत्तचित्ती आपल्याला त्याच्यात लहान 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 तुकडे करावे लागतील आणि असे मग नाणे तयार करावे लागतील. ओके, मग एवढं मोठं आपण गणित सोडवणार नाही, कारण हे आपल्याला स्कॉलरच्या दृष्टिकोनातून परवडणार नाही. फक्त ही संकल्पना समजली का, आपण काय करणार आहे, इष्टिकाचित्तीचं रूपांतर कशामध्ये करणार आहे, वृत्तचित्तीमध्ये करणार आहे. ओके, मग आपण काल जसं शॉर्टकट गणित सोडवलं होतं तसं पुन्हा घेऊया. ओके, काय दिलेलं आहे आपल्याला, वृत्तचित्ती दिलेली आहे, इष्टिका चित्ती दिलेली आहे. आणि याचं रूपांतर आपण कशामध्ये करणार आहे, वृत्तचित्तीमध्ये करणार आहे. इष्टिका चित्तीचं घनफळ काय आहे, लांबी दिलेली आपल्याला, रुंदी दिलेली आहे आणि उंची दिलेली आहे. लांबी किती दिली आपल्याला, 16 सेमी
रुंदी किती दिलेली आहे 11 सेमी आणि उंची दिलेली आहे 10 सेमी. ओके, म्हणजे याचं काय घनफळ होईल? इष्टिका चित्तीचं घनफळ. ओके, याचं रूपांतर आपण कशामध्ये केलं? वृत्त चित्तीमध्ये केलं. ओके, आता वृत्त चित्तीमध्ये आपल्याला काय काय असणं आवश्यक आहे? काय काय दिलंय बघा आपल्याला, ते वितळवलं तर काय काय दिलं आपल्याला? जाळ दिलेलं आहे, जाळ. बरोबर ना? बघा हे नाना आहे, जाळ दिलंय, जाळ. म्हणजे ती जाडी जी आहे ना ती आपल्यासाठी कोण आहे? उंची आहे आपल्यासाठी. कोण आहे बाळांनो? उंची. किती जाळ आहे ते? किती जाळ आहे? 0.2 सेमी एवढा जाळ आहे. त्याचबरोबर व्यास, व्यास दिलाय आपल्याला. किती व्यास दिलेला आहे? 2 सेमी. ओके, आणि मगाशी आपण बघितलं आपल्याला जो व्यास दिला असतो त्याची गरज नाही, आपल्याला कोणाची गरज आहे? त्रिज्येची गरज आहे. आणि म्हणून याचं रूपांतर आपण त्रिज्येमध्ये करूया. त्रिज्या म्हणजे किती बाळांनो? बघितलं आपण व्यास भागीला 2. 2 भागीला 2 किती आलं? 1 सेमी. ओके, आता बघा तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळाल्यात. तर इष्टिका चित्तीचं रूपांतर आपण वृत्त चित्तीमध्ये केलं आणि त्या वृत्त चित्तीपासून आपण बारीक बारीक काय करणार आहोत? ठोकळे किंवा नाणे तयार करू. किती करणार आहोत? माहिती नाही. म्हणून याच्यापासून आपण किती ठोकळे तयार करू? एक्स ठोकळे तयार करू, है ना? एक्स चकत्या तयार करू. आपण का ठोकळे बघितलेले होते? या ठिकाणी तुम्हाला काही ज्या चकत्या विचारलेत, एक्स ठोकळे तयार, सॉरी एक्स चकत्या तयार करू. ओके, इष्टिका चित्तीचं घनफळ काय आपल्याला? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. वृत्त चित्तीचं घनफळ काय आहे? पाया आर वर्ग एच गुणिला अशा किती एक्स चकत्या तयार होतील. ओके बाळांनो, आता आपण या ठिकाणी किमती ठेवू म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ते लांबी किती दिलेली आपल्याला? 16 गुणिले रुंदी किती दिलेली आपल्याला? 11 गुणिले उंची किती बाळांनो? 10. पायाची किंमत 22/7 गुणिला त्रिज्या किती दिलाय आपल्याला? त्रिज्या आपण किती आहे? 1 गुणिला 1 गुणिला उंची किती दिलाय आपल्याला? 0.2 गुणिला x. या सर्व गोष्टी आपण पलीकडे घेऊन जाऊया कारण इकडे कोणतंही उत्तर कट होत नाही. मग हे भागाकारामध्ये आहे म्हणून पलीकडे गुणाकार झाला. पहिल्यांदा डावी बाजू लिहून घेऊया आपण. 16 गुणिले 11 गुणिले 10 या बाजूला छेदस्थानी आहेत म्हणून पलीकडच्या बाजूला गेले किती कुठे जाणार? अंशस्थानी जाणार. काय गेला? या ठिकाणच्या सर्व किमती आपण देऊन घेऊया. कोण कोण आहे? 22 गुणिला 1 गुणिला 1 एकच राहणार आणि 1 ने कोणत्याही संख्येला जरी गुणलं आपण तरी उत्तर तेच येणार. मग आपण 1 ला या बाजूला आणणार नाही. गुणिला कोणाला? 0.2. काय शिल्लक राहिलं? एक्स. एक्स म्हणजे काय बाळांनो? तयार होणाऱ्या चकत्या. आपण भाग देऊन बघूया. 7 × 1 = 11 × 11 = 22 2 × 1 = 2 2 × 8 = 16 आता मला दशांशिन्हाने भाग द्यायचा आहे. दशांशिन्हाने भाग द्यायचा आहे म्हणजे मी काय करणार? समजा मी जर 0.2 ला जर 10 ने गुणलं बाळांनो तर किती होतील? 2 येतील. म्हणजे मी याला काय करतो? थेट 10 ने गुणून टाकतो. जर छेदाला 10 ने गुणलं तर आपण अंशाला पण 10 ने गुणू. तर छेदाला जर आपण 10 ने गुणलं तर अंशाला पण आपण कितीने गुणू? 10 ने गुणून घेऊ. ओके, आणि त्याचा वापर करून आपण थेट उत्तर काढूया. म्हणजे या ठिकाणी आपण 100 घेतलं तर ते किती राहणार? 2 होणार. ओके, 2 × 1 = 2 आणि 5 = 50. कोणकोण शिल्लक राहील बघा? 7 × 8 = 50 7 × 8 = 50 एवढ्या चकत्या तयार होतील. आपण यांचा गुणाकार करून घेऊ. 7 × 8 = 56 × 5 शून्याने जर गुणलं तर उत्तर 0 येणार आहे. म्हणून पहिल्यांदा आपण 0 देऊन टाकलं. 5 × 30 30 + 0 हातचे आले 3 5 + 25 = 3 28. ओके,
बरोबर एक्स एक्स काय आहे तयार होणाऱ्या चकत्या, आता तेवढ्याच चकत्या तयार होतील, 2800 चकत्या तयार होतील. बघा आपण थोडक्यात उत्तर लिहिलेलं आहे की जेणेकरून आपल्याला एका मिनिटाच्या आत जे आपल्याला निर्धारित वेळ आहे स्कॉलरशिप साठी एका मिनिटाच्या आत, यातल्या तुम्ही बऱ्याचशा स्टेप्स कमी करू शकता. ओके, हे जे आपण सूत्र लिहिलेलं आहे किंवा हे जे लिहिलं आहे तुम्ही जर समजून घेतलं की आपल्याला या घनफळाचं रूपांतर या इष्टिकाचित्तीचं रूपांतर वृत्तचित्तीमध्ये करायचं आहे आणि तेवढ्या वृत्तचित्तीचे आपण काय करणार आहे भाग करणार आहे. ओके, जर हे वृत्तचित्तीचं घनफळाचं रूपांतर आपण नाही समजलं बाळांनो तर आपल्याकडे आहे ना एक बिस्किटचा पुडा मिळतो गोलवाला. ओके मिळतो ना बाळांनो, चला तुम्ही स्क्रीनशॉट काढा तोपर्यंत मी तुम्हाला ते समजून सांगतो. ओके, आपल्याला बिस्किटचा पुडा मिळतो बाळांनो, त्याचा आकार कसा असतो, असा असतो की नाही बिस्किटच्या पुड्यामध्ये, आणि त्यामध्ये पण गोल गोल बिस्किट असतात असतात ना. हे जे गोल गोल बिस्किट आहे ना ते किती बसणार, म्हणजे ते वृत्तचित्तीचं घनफळ तेवढे बसलेले, म्हणजे त्या सगळ्या बिस्किटांचं जे आहे ते त्याचं घनफळ. ओके, याच्यावरती बघा तुम्हाला होमवर्क आहे, तो होमवर्क स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तुम्हाला वाटलं तर याचं पण या उत्तराचं सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, याचं सुद्धा स्क्रीनशॉट काढलं असेल त्याच्यावरती परत 2017 विचारल्यानंतर 2022 सुद्धा सेम प्रश्न आपल्याला विचारलेला होता. ओके मॅडम, आपण राहिलेला जो भाग आहे शंकू आणि गोल हा आपण पुढच्या तासाला पुन्हा आपण बघूया. जर तुमच्या जर काही शंका असतील शंकू आणि गोल वरती आपण पुढील जो तास आपल्याला उपलब्ध होईल त्या तासाला आपण शंकू आणि गोलावरती प्रश्न आहेत ते आपण घेऊया. आता कालपासून आजपर्यंत काल आपण घन शिकलो, इष्टिकाचित्ती बघितली आणि आज आपण वृत्तचित्ती बघितली. याच्यावर जर काही तुम्हाला शंका असतील किंवा एखादा प्रश्न जर समजला नसेल याच्यामधला तर आपण ते आता बघूया. धन्यवाद सर. आजच्या संचिकेमध्ये नानावरे सर यांनी आपणास वृत्तचित्तीचे घनफळ याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. या संदर्भाने विद्यार्थ्यांच्या आपण पुढच्या तासामध्ये त्या सॉल्व्ह करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना शुभरात्री, धन्यवाद. Did you come here and get it here?